एक ते दोन ते तीन गुणांचे काही प्रश्न बघतोय महत्त्वाचे. तर आपलं चौथं जे प्रकरण आहे फायनान्शियल प्लॅनिंग, ज्याला अर्थनियोजन प्रकरण आपण म्हणतो मराठीतलं, त्यामधले काही दोन ते तीन गुणांचे आपण प्रश्न पाहूयात. या प्रकरणाचे दोन टप्पे जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही विचार करू शकता. पहिला जो टप्पा आहे पहिल्यामध्ये आपल्याला दिला आहे टॅक्स म्हणजे कुठला, GST, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला दिला आहे शेअर्स आणि म्युच्युअल फंडचा अभ्यास. तर आपण शेअर्स आणि म्युच्युअल फंडावर आधारित काही गणित आपण बघूयात. तर त्याच्यातलं पहिलं गणित आहे म्हणजे 22 नंबरचं गणित आपल्या सर्व प्रश्नांमधलं, की बाजार भाव 80 रुपये होता तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले. हे सगळं लिहायचं, पहिलं काय दिलं ते लिहायचं. बघा बाजार भाव, शेअरचा बाजार भाव किती, शेअरचा बाजार भाव बरोबर 80 रुपये. त्याच्यानंतर शेअरची दर्शनी किंमत, दर्शनी किंमत जी आहे ती बरोबर किती, 100 रुपये. आता त्याने किती खरेदी केले, एकूण शेअर्स किती आहेत, एकूण खरेदी केलेले शेअर्स बरोबर किती, 50 शेअर्स आहे. मग एकूण गुंतवणूक किती झाली, गुंतवणूक जेव्हा आपण शेअर्स खरेदी करतो तेव्हा ते बाजार भावाने खरेदी करतो. दर्शनी किंमत 100 रुपये होती पण बाजार भाव घसरला आहे तो 80 वरती आलेला आहे, कमी झाले ना. मग 50 रुपयाला एक शेअर होता, मग सॉरी 80 रुपयाला एक शेअर्स होता, किती शेअर्स घेतले, 50 शेअर्स. 50 शेअर्सचे किती झाले, 80 गुणिले 50, 8 5 40 40 म्हणजे 4000 रुपये झाले. 50 शेअर्सची किंमत 4000. ओके, आता मुद्दा असा आहे की आपल्याला परताव्याचा दर काढायचा आहे. आता परताव्याचा दर काढायचं सूत्र काय, एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक. बघा एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. आता एकूण गुंतवणूक तर आली 4000, पण एकूण लाभांश कसा काढायचा. ज्यावेळेस आपण लाभांश काढतो तो लाभांश कधीही आपल्याला दर्शनी किमतीवर काढायचा. आता एका शेअर वरील लाभांश, एका शेअर वरील लाभांश, आता लाभांशाचा दर जो होतो किती, किती टक्के लाभांश मिळाला, 20%. मग 20% लाभांश, एक शेअरची किंमत किती, दर्शनी किंमत किती, शेअरची 100 रुपये. मग 100 रुपयावरती 20% लाभांश किती झालं, 20 भागिले 100. 100 100 गेले किती रुपयाला, लाभांश 20 रुपयाला. एका शेअर होते लाभांश 20 रुपये. शेअर्स किती, एकूण 50 आहे. मग 50 शेअर्स वरील लाभांश किती, 50 शेअर्स वरील एकूण लाभांश, डिविडंड, टोटल डिविडंड त्याला आपण म्हणू एकूण लाभांश. आता जो लाभांश आपल्याकडे एकूण एका शेअर वर 20% 20 रुपये, तर 50 शेअर्स वरती किती, 50 गुणिले 20, 5 गुणिले 10, 1000 रुपये. ठीक आहे, 50 शेअर्स वर किती लाभांश आला, 1000 रुपये आला. आता आपल्याला परताव्याचा दर काढायचा आहे. परताव्याचा दर, परताव्याचा दर किती, एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. एकूण लाभांश किती आहे, 1000 रुपये, भागिले एकूण गुंतवणूक किती बाबा, 4000 रुपये, गुणिले किती, 100. 0000000 गेलं, 1/4 × 100 म्हणजे काय आलं बाबा, 100/4. आता 4 आणि 100 ला भाग लावला तर 25 किती येतात, 100 येतात, म्हणून 25% हा काय झाला, परताव्याचा दर 25%. बघा परताव्याचा दर काढण्यासाठी एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक पाहिजे. त्यासाठी आपण काय लिहिलं, बाजार भाव 80 रुपये, दर्शनी किंमत 100 रुपये, एकूण शेअर्स 50 रुपये, सॉरी एकूण शेअर्स 50 रुपये. आता एका शेअरची किंमत, एका बाजार भाव 80 रुपये म्हणजे आपल्याला 80 रुपयाला एक शेअर्स पडणार, 50 शेअर्सची किंमत आली 4000. त्याच्यानंतर शेअरचा लाभांश, एका शेअर्स वरती 20% लाभांश, बरोबर ना, एका शेअरची दर्शनी किमतीवरती लाभांश काढायचा असतो, 100 रुपये दर्शनी किंमत, 100 रुपयावरती 20% 20 रुपये लाभांश, एका शेअर्स वरती 20 रुपये, तर 50 शेअर्स वरती किती, 1000 रुपये आला. आणि नंतर परताव्याचा दर एकूण लाभांश भागिले गुंतवणूक गुणिले 100 हे सूत्र वापरलं आणि लाभांश आपण काढला 25%. ओके, पुढचा जो प्रश्न आहे, श्रीमती देशपांडे यांनी 20,000 गुंतवणूक करून 5,000 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स
वीस रुपये अधिमूल्य देऊन खरेदी केलं. अधिमूल्य म्हणजे काय त्याच्यासाठी ही सारणी आपण बघूयात. हा एक प्रश्न आपल्याकडे आहे, पुस्तकामध्ये आहे हा प्रश्न, नीट पाहत लक्ष द्या. एखादा शेअरची किंमत समजा 10 रुपये. आता काय होतं, समजा आज शेअरची किंमत म्हणजे शेअरचा दर्शनी किंमत, दर्शनी किंमत समजा एखाद्या शेअरची 100 रुपये, 100 रुपये दर्शनी किंमत. समजा 2 दिवस झाले तरी तिचा बाजार भाव 100 रुपये, तो काय कमी पण नाही झाला जास्त पण नाही झाला, बाजार भाव 100 रुपये म्हणजे दर्शनी किंमत जेवढी आहे तेवढाच बाजार भाव असेल. तर आपला शेअर्स काय असतो, सममूल्यावर असतो. काय असतो, सममूल्य त्याला म्हणतात आपण. आता समजा जर दर्शनी किंमत बाजार भाव जो आहे त्याचा शेअरचा 2 दिवसानंतर बाजार कमी झाला, बाजार भाव 80 रुपये आला, तर शेअर काय झाला आपला, काय झाला शेअरची किंमत काय झाली आपली, कमी झाली ना. म्हणजे 100 रुपये बाजार भाव होता, 100 रुपये त्याची दर्शनी किंमत आहे, पण त्याचा बाजार भाव आता 80 रुपये, म्हणजे शेअरची व्हॅल्यू कमी झालेली आहे तुमच्या, 20 रुपयाने कमी झाले, म्हणजे शेअरचं अवमूल्यन झालं. काय म्हणतात त्याला, अवमूल्य, त्याला आपण म्हणतो अवमूल्य झालेलं आहे. परंतु जर तिसऱ्या चौथ्या दिवशी शेअर 150 रुपयावरती गेला, म्हणजे काय झाला, किंमत वाढली, किती रुपयाने वाढली, 50 रुपयाने वाढली, म्हणजे तो 50 रुपयाने तो काय झाला, अधिमूल्यावरती शेअर. मग तसा इथं श्रीमती देशपांडे 5 रुपये दर्शनी किंमत आहे शेअरची, परंतु तिचे शेअर्स 20 रुपये अधिमूल्य झाले, म्हणजे 20 रुपये वाढला भाव, म्हणजे 5 रुपये आणि 20 रुपये किती रुपये झाला बाजार भाव, 5 आणि 20 किती, बाजार भाव झाला 25 रुपये. ओके, मग त्या अनुषंगाने आता आपण विचार करू, अगोदर हा तक्ता पूर्ण करू. 100 रुपये शेअर सममूल्यावरती, म्हणजे बाजार भाव किती असणार आहे, सममूल्य म्हणजे सारखाच, जेवढी दर्शनी किंमत तेवढाच बाजार भाव किती, 100 रुपये. आता इथं शेअर अधिमूल्यावरती, आता किती रुपये अधिमूल्य जो आहे, इथं अधिमूल्य 500 रुपये द्यायचं राहिलं, अधिमूल्य 500 रुपये, शेअर जो आहे तो 500 रुपये अधिमूल्य, आणि इथं 5 रुपये मला टक्क्यामध्ये द्यायचं राहिलं. शेअर 500 रुपये अधिमूल्यावरती आहे आणि बाजार भाव 575 झालाय, म्हणजे शेअरची दर्शनी किंमत किती असेल, 500 रुपये वाढल्यामुळे 575 झाले. मग अगोदर किती होती शेअरची किंमत, 75 रुपये, म्हणजे शेअरची किंमत दर्शनी किंमत किती होती, 75 रुपये. आता 10 रुपये होती शेअरची दर्शनी किंमत आणि बाजार भाव किती आहे, 5 रुपये. मग शेअरची किंमत कमी झाली का वाढले, कमी झाले, कमी झाले म्हणजे अवमूल्य झाले. अवमूल्य किती रुपयाने अवमूल्य झाले, 5 रुपयाने अवमूल्य झाले. अवमूल्य इथं 5 रुपयाने आपलं अवमूल्य झालेलं. अशा प्रकारे आपण ही सारणी पूर्ण करू शकतो. बरोबर गवळी साहेब, यानंतरचा पुढचा प्रश्न हा बघा, श्रीमती देशपांडे यांनी एकूण गुंतवणूक बघा, एकूण गुंतवणूक किती, एकूण गुंतवणूक किती रुपये, 20,000. आता याच्यानंतर शेअरची दर्शनी किंमत, शेअर्सची दर्शनी किंमत, किंमत किती रुपये होती, 5 रुपये. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज 5 रुपीज आणि शेअर्स 20 रुपये अधिमूल्य, अधिमूल्य किती आहे, 20 रुपये. 20 रुपये अधिमूल्य देऊन खरेदी केले, म्हणजे 20 रुपये शेअरची किंमत वाढलेली आहे. मग शेअरचा बाजार भाव किती झाला, किती झाला असेल बाजार भाव, 5 रुपये त्याची दर्शनी किंमत आहे आणि 20 रुपये अधिमूल्य, म्हणजे 20 रुपये वाढला अधिमूल्यावर शेअर, म्हणजे किती झाले, 5 आणि 20, 25 रुपये बाजार भाव. मग तो शेअर खरेदी करताना काय करतो, बाजार भावावरती खरेदी करतो, म्हणजे त्याने किती शेअर्स घेतले असतील किंवा किती शेअर त्याला मिळाले ते आपण बोलूया. म्हणून एकूण शेअर्सची संख्या ती काढत असताना आपण काय करतो, एकूण गुंतवणूक भागिले बाजार भाव, एकूण गुंतवणूक भागिले शेअरचा बाजार भाव. एकूण गुंतवणूक किती, 20,000, 1, 2, 3, 4, 5 भागिले बाजार भाव किती, 25, 25×25, 25×8, 200. मग किती, 8 दशांश तसा, 1, 2, 3, 1, 2, 3 किती झालं, 8,000 शेअर्स तो काय करणार आहे, खरेदी करणार आहे. ओके, पुढचं एक्झाम्पल आहे, खूप महत्वाचं आहे की तक्ता पूर्ण करायचा आहे. आता या तक्त्यामध्ये 2 गोष्टी आहेत, शेअर्स आहेत काय, बी प्रकारचे जे शेअर्स आहेत ते बाय म्हणजे विकत घेतलेले शेअर्स आहेत, आणि एस प्रकारचे शेअर्स जे आहेत ते सेल केलेले म्हणजे विकलेले शेअर्स. हे पहा, शेअर्सची ज्यावेळेस विक्री आणि खरेदी होते तेव्हा मध्ये दलाली पण दिली जाते. ओके,
दलाली द्यावी लागते मध्ये. ओके, तर ती दलाली दलाली आपल्याला देऊन आपल्याला शेअर्स खरेदी करावे लागतात किंवा विकत घ्यावे लागतात. आता इथे बघा, इथं शेअर्सचा बाजार भाव सुद्धा आपल्याला दिलेला आहे. इथं 45 रुपये दिला आहे आणि इथं दिलेला आहे 200 रुपये. आता 100 शेअर्स खरेदी केलेले आहेत, एका शेअरचा बाजार भाव किती? 45 रुपये शेअरचा बाजार भाव आहे. मग 100 शेअर्सचे किती रुपये झाले? एका शेअरचे 45. मग 100 शेअर्सचे किती? 45 होते 200. 45 × 100 4500. आता इथं 75 आहे, एक शेअर 200 रुपयाला आहे. मग 75 शेअर्सचे किती झाले? 75 × 150 त्याच्यावरती 200, 15000 रुपये. बघा, वरचे शेअर्स काय केलेले? विकलेले, सॉरी विकत घेतलेत आपण, बरोबर. पहिलं वरच्या शेअर्सचं कॅल्क्युलेशन करून मग खालच्या शेअरचं. आता एक शेअर 45 रुपयाला पडला म्हणजे 100 शेअर्सचे 4500 रुपये आपल्याला द्यावे लागणार आहे. दलालीचा दर किती? 2%. आता 2% दलाली किती? 45,000 वरती, सॉरी 4500 वरती 0.2%, म्हणजे 0.2/100, 0000 गेला. ओके, आता 45 × 90 एक घर सोडून पॉईंट म्हणजे किती आला? 9 रुपये आपल्याला दलाली द्यावी लागणार आहे. याच्यावरती 9 रुपये तुम्हाला दलाली द्यावी लागणार आहे. आता दलालीवरती GST, दलालीवरती जो GST आहे तो GST नेहमी किती असतो? मला तर वाटतं दलालीवरचा GST 18% GST असतो दलालीवरती. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे. 18% दलालीवरचा GST हा 18% आहे. ओके, तर 18% 9 रुपयावरती 18%. आता दलालीवरती CGST, GST जर का 18% असेल तर CGST 9% आणि SGST 9%. पण 9 रुपयावरती CGST किती? 9×9%, 9/100. ओके, 9×9=81, 81/100 किती आले? 0.81, म्हणजे CGST 0.81 आणि SGST पण 0.81, बरोबर. त्यानंतर शेअरची किंमत किती झाली बघा, हे 4500. आता एकूण किंमत म्हणजे एकूण किंमत अधिक दलाली अधिक GST, एकूण किंमत 4500 अधिक दलाली 9 रुपये आणि अधिक दलालीवरचे GST किती? 0.81, 0.81 अधिक 0.81, बरं ना, 2 वेळा 0.81. इथं 0000 करा, हा 1 आणि 1 2, 8 आणि 8 16, 6, 8 × 4=1, 9 × 10=0, 8 × 4=1, आणि 1 × 5 = 4, 4510.62, 4510.62 रुपये आपल्याला द्यावे लागणार आहे. जरी शेअर्सची एकूण किंमत तुमच्याकडे 4500 रुपये असतील तरी हे 10.56 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागणार आहे, म्हणजे शेअर्सची किंमत आणि अजून तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत एक्स्ट्रा. आता ज्यावेळेस आपण खरेदी करतो त्यावेळेस काय होणार आहे? 200 रुपयाला एक शेअर आहे, 50 शेअर्सचे झाले 15000 रुपये, दलाली 2%. मग आता 15000 रुपयावरती 2% किती होणार बघा? 15000 रुपयावरती 2%, 15000 रुपयावरती 2%, 0.2/100, 0000 गेला. तर 15 × 2 किती? 30, 300 झाले घर सोडून पॉईंट, म्हणजे 30 रुपये. किती रुपये झाले तर 30 रुपये झाले दलाली. आता ह्या दलालीवरती GST किती? 18%, मग CGST 9%, 30 रुपयावरती 9%, म्हणजे 30×9/100, 9×3 किती? 9×3=27, म्हणजे 270/100, 2 घर सोडून इथं म्हणजे 2.70 रुपये. जर CGST 2.70 तर SGST पण किती? 2.70 रुपये. ओके, मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे बाळांनो, की हे जे 15000 रुपये आहेत ना, 15000 रुपयाला तुम्ही विकला शेअर, सगळे शेअर तुम्ही विकले 15000 रुपयाला, पण विकल्यानंतर ते 15000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. बरं, तुम्ही शेअर्स विकल्यामुळे तुम्हाला 15000 मिळणार आहे, पण 15000 मिळाल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून 30-30 रुपये दलाली द्यावी लागणार आहे आणि हा GST सुद्धा तुम्हाला द्यावा लागणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही विकतो त्यावेळेस त्या किमतीमधून 15000 मधून 30 रुपये 2.70 आणि 2.70 वजा होणार आहे, बरोबर. आता हे 30 रुपये अधिक 2.70 अधिक 2.70 किती झाले? 0 × 7 = 14 4 × 1=5 35.40, म्हणजे 15000 मधून तुमचे 35.40 वजा होणार, 15000 वजा 35.40, 0 0, 0 × 0 = 0, 10 × 4 = 6, 1 × 4 = 1,
परंतु परत दहातून जे सहा गेले, पाच आणि सहा गेले चार, इथं आज चालला आहे. शून्यातून तीन जात नाही. परत दहातून तीन आणि चार गेले सहा, चाराला एक. परत दहा मधून एक गेला नऊ, पंधरातून एक गेले चौदा. चौदा हजार नऊशे चौसष्ट पॉईंट साठ, चौदा हजार नऊशे चौसष्ट पॉईंट साठ रुपये तुम्हाला इथं मिळणार. ओके, ज्यावेळेस तुम्ही खरेदी करता त्यावेळेस तुम्हाला पैसे जरा जास्त द्यावे लागतात, आणि ज्यावेळेस तुम्ही विकता त्यावेळेस तुम्हाला वजाबाकी करून दलाली वगैरे देऊन तुम्हाला पैसे कमी मिळतात. तर अशा प्रकारे हा तक्ता जो आहे तो आपण पूर्ण करू शकतो.